आपल्या कर्तव्यावर असणाऱ्या महिला तलाठी निशा पावरा यांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक गौरव चौधरी यांचे नगरसेवक पद रद्द करून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य तलाठी संघाकडून करण्यात आली आहे. अवैध गोंद खनिज वाहतूक विरोधी पथकाची नेमणूक प्रत्येक वर्षी करण्यात येते. बऱ्याच वेळा रात्रंदिवस नेमणुका करण्यात येतात. त्यामध्ये महसूल कर्मचारी व्यतिरिक्त होमगार्ड, पोलीस व आरटीओ यांची नेमणूक करण्यात येते. परंतु सदर बाब ही महसूल विभागाच्या संबंधित असल्याचा समज करून इतर विभागाचे कर्मचारी कधीही पथकात सामील होत नसतात, त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडतात. याबाबत आम्ही सतत लेखी निवेदनाद्वारे शासनाची ही बाब निदर्शनास आणून दिली आहे, परंतु आमच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही, म्हणून अशा प्रकारच्या घटना घडत असतात. या घटनेनंतर सर्व तलाठी व मंडळ अधिकारी अतिशय मानसिक तणावाखाली असून दहशतीखाली वावरत आहे. त्यांचा परिणाम त्यांचे कौटुंबिक, मानसिक व शारीरिक स्तरावर होत आहे. म्हणून यापुढे परिपूर्ण पथक असल्याशिवाय आमचे कुठलेही कर्मचारी अवैध गोंद खनिज वाहतूक विरोधी पथकाचे काम करणार नाही व सदर आरोपीस कठोर शिक्षा करण्यात यावी, तसेच त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य तलाठी संघाकडून करण्यात आली आहे. 5/6/2021 रोजी शनिवारी कर्तव्यावर असलेले आमचे तलाठी श्रीमती निशा पावरा आणि त्यांच्यासोबत दोन महिला तलाठी यांनी वाळूचे धंपाळे अडवले. वाळूचे धंपाळे अडवल्यानंतर त्याला स्वामित्व धनाबद्दल विचारणा केली असता त्यांनी पावती दाखवण्यास असमर्थता दाखवली, त्यामुळे त्यांनी त्यांचे मालक श्री गौरव चौधरी यांना बोलावून तलाठी यांच्याशी वाद घातला. आमच्या तलाठी भगिनी श्रीमती निशा पावरा यांना मारहाण करून त्यांना खाली ढकलले, त्यांना खाली पाडले आणि त्यांना शिवीगाळ केली. म्हणून आम्ही या घटनेचा नंदुरबार जिल्हा तलाठी संघातर्फे जाहीर निषेध करतो आणि आज रोजी महाशय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे आलेलो होतो.